लोकांसाठी एक महत्वाचा आणि लाभदायक बदल या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 21 एप्रिल पासून होत आहे. विवाह स्थानाचा स्वामी आणि दशमस्थानाचा स्वामी गुरु 21 एप्रिलला मिथुन राशीच्या लाभस्थानी जात आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांना दोन मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या प्रकारचे लाभ होतील ते पाहू. अनेक लोक नोकरी व्यवसायामध्ये खूप कष्ट करतात पण अपेक्षित फळ मिळत नाही. 21 एप्रिल पासून पुढील वर्षभर मिथुन राशीच्या लोकांना केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी डावलले गेले असेल तर आता प्रमोशनाचे योग येणे संभवते. व्यवसायिकांना एखाद्या उत्तम बिझनेसची संधी प्राप्त होण्याची शक्यता एप्रिल पासून पुढच्या वर्षभरामध्ये आहे. दुसऱ्या प्रकारचे फळ मिथुन राशीच्या लोकांना उत्तम वैवाहिक जीवनाचे मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा विवाह होईल. आणि विवाहित असून पती पत्नीमध्ये उत्तम संवाद आणि सहकार्य नसेल तर अशा संवादाची आणि सहकार्याची कला विकसित होऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. हा बदल एप्रिल महिन्यापासून होणार आहे. आता प्रत्यक्षात एप्रिल महिन्यामध्ये काय ग्रहस्थिती आहे ज्यामुळे महिनाभरामध्ये काय घडेल ते आता आपण पाहूया. राशीचा स्वामी बुध हा महिनाभर दशमस्थानी असल्यामुळे प्रत्यक्षात धावपळ जरी नसली तरी कामाचे विचार आणि प्लॅनिंग सतत डोक्यात सुरू असेल. 3, 5, 8 तारखेला कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील ज्यातून तुम्ही मार्ग काढाल. 6 तारखेला शुक्र व्यवस्थानी गेल्यानंतर महिनाभर काही अनपेक्षित खर्च आपल्या समोर येतील. लाभस्थानाचा स्वामी मंगळ लग्नस्थानी असल्यामुळे अनेक प्रकारची इच्छापूर्ती या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची होणार आहे. आपण या महिन्यामध्ये जोरदार प्रयत्न केल्यास जुनी येणीसुद्धा वसूल होतील. नोकरी व्यवसायामध्ये अनेकांशी उत्तम प्रकारे संवाद साधून अनेकांचे सहकार्य मिथुन राशीच्या लोकांना एप्रिल 2023 नक्की मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2023 हा महिना चांगलाच जाईल अशी शक्यता आहे. धन्यवाद. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.